तर शिस्त मोडून कोणी निवडणूक लढणार असेल तर कारवाई व्हावी असं राऊतांनी म्हटलंय. विशाल पाटलांच्या बंडखोरीवर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. तर माझी उमेदवारी स्वार्थासाठी नाही, मी केलेला बंड पक्षासाठी. सांगलीतील बंडखोरीवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचीही प्रतिक्रिया. काँग्रेस माझ्यावर कारवाई करेल असं मला वाटत नाही असं विशाल पाटलांनी म्हटलंय. तर शिस्त मोडून कुणी जर निवडणूक लढवणार असेल तर कारवाई व्हावी असं राऊत म्हणताय. शिस्त मोडून आणि झालेला निर्णय मोडून जर निवडणूक लढणार असेल आणि महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न करणार असेल, भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून अशा व्यक्तीवर मग ती कितीही मोठी असेल त्याच्यावर कारवाई तिन्ही पक्षांनी करावी असं आमचं एकमत आहे. तीन पक्षांचं ठरलेलं आहे, त्याच्यामुळे शिस्त महत्त्वाची. मी पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध लढत नाही आहे, मी पक्षासाठी लढतो आहे, पक्षाच्या अस्तित्वासाठी लढतो आहे. अर्ज भरताना नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षाचा अर्ज भरला होता, ए बी फॉर्म आला नाही, एवढीच गोष्ट झालेली आहे. मला कुठलाही लेखी आदेश माघार घ्या उभारू नका असा आलेला नाही, आज ताकद आलेला नाही आहे. त्यामुळे पक्ष कुठली कारवाई करेल असं मला वाटत नाही. 4 जूनला कायमची झोप उडणार आहे, तोपर्यंत समाधान मिळत असेल तर समाधान घेऊ देत. ह्या वेळेला लोकांनी ठरवलंय, विशाल पाटील गौण आहे, कोण उभारलाय का उभारला हे लोक बघत नाहीत. ह्यावेळी लोकांना बदल पाहिजे आणि माझ्यात तो बदलाचा चेहरा लोक पाहतात.